आज आपण नाश्त्यासाठी बनवता येईल असा एक खमंग कुरकुरीत आणि अर्थातच चविष्ट असा एक पदार्थ पाहणार आहोत. आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा किंवा ब्रेडची भजी. आपण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. आज आपण ब्रेड पासून मस्त कुरकुरीत भजी बनवणार आहे. त्याची रेसिपी नक्की बघा आता तुम्ही मी कशी बनवते. त्याच्यासाठी मी हे ब्रेडचं 7 पीस घेतलेले आहेत आणि 2 शिमला मिरच्या कापून घेतल्या आहेत, 1 मोठा कांदा कापून घेतलाय, 3 ते 4 बिन तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 टांबाटी घेतल्या, 6 चमचे मैदा घेतलाय, 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, 2 चमचे टमाटर सॉस घेतलाय आणि 2 चमचे शेजवान चटणी घेतली. आता या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय. आपण आता हे ब्रेडचं पीठ त्याच्यामध्ये असं भिजवून घ्यायचे, असं भिजवायचं आणि असं छान असं पिळून घ्यायचं, छान पिळायचं तसं. असं फक्त भिजवायचं त्याच्यामध्ये. ब्रेड भिजवून मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचंय. आता हे हिरव्या मिरच्या टाकल्यात मी, हे कांदा आहे, शिमला मिरची आहे आणि हे टांबाटी. याच्यामध्ये आपण मैदा टाकणार आहे. मी एकदम नाही टाकणार, थोडा थोडा टाकणार आहे. मी आता हे टाकून घेतलंय. आता तांदळाचं पीठ टाकू आपण. आता याच्यामध्ये टमाटा सॉस घालून घेऊ. याच्यामध्ये शेजवान चटणी मी टाकून घेते. आता हे आपण थोडस चवेपुरतं मीठ घेतलेलं आहे मी, हे टाकून घेणार आहे याच्यात. हे मावा बाउल बारीक झाला म्हणून मी कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेतले. आता हे आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. राहिलेला मैदा होता ना थोडा, तो मी याच्यात टाकून घेतलाय. आता तो परत मी थोडासा काढून घेणार आहे सगळं व्यवस्थित. आणि हे मी हाताने कालावले, कारण हाताने ना कालावलं का सगळं एक जीव होतो. चमच्याने कालवायला खूप बारीक पडत घट्ट असल्यामुळे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमच्याने काढू शकता. आता मी व्यवस्थित भिजून घेतलंय. याला पाणी लावायची काही गरज पडत नाहीये. ब्रेड भिजून घेतल्यामुळं मैद्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये बरोबर बसतं ते. आता मी गॅस पेटवलाय आणि कढई गरम व्हाय ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. तेल माझं चांगलं गरम झालंय. आता टाकायचे ना तर आपण थोडस गॅस कमी करायचा आणि मग असे थोडे थोडे करून असे छोटे 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 बनवायचे आणि असे टाकायचे त्याच्यात पटापटी. असे टाकून घ्यायचे आपले, आपण भाज्यासारखेच टाकायचे. आणि आता आपला गॅस फास्ट करायचा थोडा. अशी आपली छान अशी हलून घ्यायची. अशी पलटी करायची. अशी आपली मस्त छान भाजल्या, छान कुरकुरीत झाल्या. आता ही आपण काढून घेऊ. आता ही मी सगळी काढून घेतली याच्यामध्ये. अशी छान भाजायची आणि छान कुरकुरीत होतात मस्त. मी पहिलं तुम्हाला हाताने तोडून दाखवलं. आता असा यालाचा हात लावायचा याला आणि असं हातावर घ्यायचं आणि असे गोल गोल करायचे. तुम्हाला जर वाटत असेल ना तशी नाही तोडता येते तर अशी गोल करायची थोडीशी आणि अशी सोडायची त्याला. तेलाचा हात घ्यायचा आणि असा हातावर फिरवायचं, असं सोडायचं. अशी आपली
छान हळूहळू हे करायची, जास्त घाई नाही करायची, आणि चांगली भाजून घ्यायची मस्त. चांगली भाजली ना का एकदम कुरकुरीत होतं. आपली अशी छान भाजून घ्यायची. मी तेलाचा हात घेऊन अशी अशी हातावर गोल गोल करून दाखवलेली आहे, आणि अशी छान झाली आहेत मस्त गोल. आणि ही भजी आहेत ना, मी अशी हाताने आपली भाज्यासारखी तोडलेली आहे. दोन्ही पण चवेला तर एकच आहे, पण करायला फक्त डबल दाखवली. ही अशी गोल होतात आणि ही अशी हाताने तोडली का ह्या अशी होतात. ही अशी आपली ब्रेडची भजी तयार झाली आहे, एकदम टेस्टी आणि खुरखुरीत. बारे बघा किती मस्त झाल्यात, अगदी मस्त छान झाल्यात बघा, खूप छान. आणि चवेला तर खूप भारी लागतात ही खायला. नक्की तुम्ही करून बघा, खाऊन बघा, आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.